त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकणे आवश्यक होते, परंतु सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांकडून मानाचा मोठेपणा दाखवला जात नाही, राजशिष्टाचार पाळला जात नाहीये. यापुढे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन उद्घाटनाच्या वेळोवेळी होत असतात. यावेळी राजशिष्टाचारानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवकांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकली जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झालं आहे, परंतु महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर अद्यापही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. ही खेदाची बाब आहे. बिरल पोर्टुमा न्यूज पिंपरी.